नमस्कार तर हा गौरीश परब आंबोणकार मंथन मतदारसंघात ह्या कार्यावळीत गोमंतक टीव्ही तर्फे आज हा येला तालिगावच्या इन म्हणजे वेचणूक आता रोखडच लागी पावला चौदा फेब्रुवारी इलेक्शन जातले हे डिक्लेअर झालं पण हा मतदार चौदा फेब्रुवारी जातले पूण त्याचा रिजल्ट दहा मेरेन आमकां रावचो पडटलो तेन्नाच आमकां कळटली की लोकांनी मतां कोणाक दिला ती लोकांच्या खंयच्या सरकाराक निवडून हाडपाचो आसलो पण आमकां सर्वसामान्य जनतेकडून जाणून की तेंची त्यांची मतां आसा असा त्यांचे प्रस्न प्रश्न असा आता हा येला गांवांत एका तर विचार हांगा कितें प्रोब्लेम्स असा जाणून घेऊया कडल्यान आनी सरकारा कितें चिंत्ता सरकार हांगासर सल्ला बरं असा म्हटलं हंगासल परत परत लाईट वयता दिसाक खूप फावटी वयता याचा प्रॉब्लेम सांगलेला असा म्हटलं एकदा सॉल्व जाता एकदा सॉल्व जायना पण चडशे लायटीचे हंगा खूप प्रमाणात प्रॉब्लेम असा तसं मातसो हो विशय मातसो मनार घेवचो बरोबर असा मी लायटीचे जे प्रॉब्लेम खंय तालिगावात ते सॉल्व जावचे असे आमच्या तालिगांवच्या नागरिकाचें मत तालिगांवचे आणि एक नागरीक आमच्या बरोबर असा जाणून घेऊया त्यांचे किरे मत असा त्यांचे किरे प्रॉब्लेम्स की ते कडल्यान जाणून घेऊ त्यांचे प्रश्न आयकुया तेंच्या कडल्यान पण आमची या तालिगांवान ड्रेनेज स्टार्ट जाल्ली आसा धा वर्सां जाऊन गेली ती मातशी बेगीन करची आनी आणि हां आणि सध्या काम बीन बरं झालेलं आहे गॉर्मेंटाचे काही ऑब्जेक्शन नसलं त्याच्या उपरांत तालीगावात फुल डॅवलॉपमेंट हा फक्त ती ड्रेनेजीचा वड्लो प्रॉब्लेम असा ती बेगीन करची आणि नळचे उदिका सध्या समके कमी येतात आणि ते लाईटीच एक वडील सगळ्यां प्रॉब्लम म्हणतो साडे सात लाईट वयतात ती एक गव्हर्मेंटान लक्ष काय आणि कितें म्हणजे सरकार बरो असा असे तुमचे म्हणणे आसा, आसा। फक्त हेच बारीक बारीक गजाली जो ड्रेनेज बिनेज त्यो तुमच्यो प्रॉब्लेम सॉल्व जावच्यो तुमकां कितें दिसता होच सरकार पुढे येवचो कसं शुअर शुअर व सरकार ह्या सरकारनं खूप डेव्हलप केल्लें आसा आनी हजे फुडें करतलो म्हणून आशाही आमकां असं म्हणजे त्यांना ह्या कडल्यान खूप अपेक्षा असा आणि सरकार येवचो आणि त्यांची ही कामां जवची अशें त्यांचे मत असत आता जाणून घेऊया तालिगांवच्या आणि एका नागरिका कडल्यान की कितें मत असा या फाटल्या सरकारा सरकारा कडल्यान किंवा येता त्या सरकारा सरकारा कडल्यान जाणून घेऊया तर म्हाका असं सांगपाचें आसा काम करपाक आमचे ते समके वत करकरीत काम करता आणि जॉब एका एकाच्या घरान दोन दोन जॉबां आनी आणि जॉब दिना हां आम्ही कोणाचे आशा हे कर्य करून तुम्ही हे लागींच धरिना भलतात मनशां एका एका घरान दोन दोन जॉब हां बरोबर हो तुझा प्रश्न म्हणजे तुम्ही कार्यकर्ता जाऊन तुमचे काम करू न आणि दुसऱ्याच हो तुमचा प्रश्न सो सरकार बद्दल तुमचं किंवा मत असं म्हणजे होच सरकार तुमकता ते फावटी जाय की दुसरं चेंज जाय सरकार आमकां चेंज झालेलो आणि आमचे काम जाय सगळ्यांचे आमचे म्हणजे एकल्याचे न्हू सगळ्यांचे एकच्या घरात एक जॉब तरी गरमेंट दिवप बरोबर म्हणजे ह्यांना आता सरकार असं जाय की आपली कामं केली जाय म्हणजे आता समजा ते कार्यकर्ता म्हणून वावुरला तर त्यांची कामं पहिली जाऊ त्यां प्राधान्य दिवप असे सरकार जाय त्यांनी एक एक सर्वण सर्वंट जाय इतकेच माझे मत येतात त्या सरकाराकडस बरोबर आपल्या गव्हर्नमेंट जॉबाबद्दल त्यांनी हो मांडला म्हणजे आपल्या भरग्याबद्दल मांडलो असू शकता तर जाणून घेऊया तरी दुसरे आमचे उदक आसा ते आमकां सारखे प्रेशर काय जे सामके, ल्हान भुरगो मुत्ता असो येता त्याचे लक्ष दिवचे या सरकारान आ आणि लाईट खांबेची लाईट पेटाना आमी कोणाक सांगताले सांगल्या करता करता मन सांगता आं खो खोड़, खोळ सारखं ना तर आता आम्ही जाणून घेऊया तालिगावच्या एका महिला नागरिका कडल्यान की तिची समस्या असा ती एक हाऊसव्हाइफ म्हणजे घरगुती बारीक बारीक समस्या असू शकता तर जाणून घेऊया तिच्या आमकां न्ही पहिली सरकारान किती सांगलेले म्हणजे बिलां येऊची ना पयलीं आमकां उदक बरें येतालें पण आता सध्या बिलां योची ना सांगल्या उदकूच उदक म्हणजे येता बारीक येतात वयता चार्जीस येता चार्जीस येना पण याचे कितें हें करू शकता म्हणजे ह्या सरकारान फाटी स्कीम काढली म्हणजे फुकट आणि उदक उदक उदकाची बिला येऊची ना तेन्नाच्यान तुमकां हो प्रॉब्लेम असो अशें तुजें म्हणणें मग अशें म्हाजें म्हणणें आम जे बिलां येवची ना म्हणून सांगलां मागीर त्या मेरेन आमकां बारीक नळ येता आनी चार्जीस येता चार्जीस येना आमची फॅमिली व्हडली आसल्या कारणान आमकां तें उदक पावना उदकाचे अशे हाल जाता आमचे सकाळचे फुडें सगळ्यांक उदक जायच आसता पिवपाचे हाल जाता सगळे हाल हे हेचेर कितें तरी ह्या गोवोरमेंटान तोडगो काडपाक जाय अशें म्हाका दिसता बरोबर असा एक सारखे मत तिने महिला नागरीक म्हणून एक सरकाराकडे मांडलेले असा जे घरगुती विषय असा नळ हो सर्वसामान्य विषय असा हो सदांच नळ येऊचो कित्याक तालिगांव हे आता बरे समके जावंक आसा तर नळ डेली येवचो आनी त्यांची प्रश्न सुटावे खातीर आमी गोमंतक टी हो तुमचो प्रस्न सरकारा कडेन मारपाचो प्रयत्न करतले धन्यवाद तर जाणून घेवया फुडल्या खंयच्या तरी नागरिका कडल्यान चला आणि एक तालिगावची महिला आच्याकडल्या जाणून घेऊया तिच्या सरकाराबद्दल किरे ओपिनियन असा जे म्हणजे तिच्या खातीर हो सरकार लाभदायक असा की येता तो सरकार तिच्या बरो असतो किंवा तिचे किरे प्रश्न असा की तिची कामं करू जसं सरकाराबद्दल सरकार तिच्याबद्दल ऐकून घेऊया सरकाराबद्दल आम्ही आता म्हणतो सरकार कितले बदलले आमचे आज पिराय साठा वयर झाली येले सरकार कितले आणि गेले सरकार कितले पण सरकार बरो कोण म्हणू शकता की ज्यांची कामं जाता सरकार बरं म्हणतो ज्यांची कामं तो म्हणतो सरकारचे पाड पडो आता चल्हा किती जगात तेच आमकां कळना आमची भुरगी तर सगळी बेकार असा आणि त्यांचे म्हणणे किती की कि परत 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 तांकां येऊन सांगू जाय जागे करूंक जाय थोड्याशी कामां झाली एका एका घरान पाच पाच चार चार जाणांक नोकऱ्यो ना कितेंच ना म्हणजे सरकार आता बरो काय वाट हे आम्ही निश्चित अशें सांगू शकना कारण आता एका पक्षातल्या दुसऱ्या पक्षांत वयतात आमदार किंवा खासदार म्हणा मंत्री म्हणा त्यांच्या जर स्थिर नानतेचे जातले आम्ही काय सांगू शकना सामको बरोबर असं मुद्दा तुम्ही मांडला म्हणजे सरकार जर कोणाक बरं असं त्या बरं जे बरो बरं ना बरं ना असे तुम्ही मत मांले आणि सरकारच स्थिर ना असे तुझे म्हणणे असा सामको बरं मुद्दा या तालीगावच्या नागरिकां मानलो सर तुमचे किंवा म्हणणे असा हो सरकार तुम्हाला कसं दिसता किंवा तो सरकार तुम्हाला कसं जर सरकाराबद्दल इतकंच सांगा जो येता त्यांनी बरे काम करपाचे लोकांक बरे खुशीन दवरपाचे पण जे कार्य आसा आता भुरगी घराडे बेकार आहा खंय कोणा दारात गेलो जाल्यार नोकरी ना कांय ना कांय ना आनी दुसरें म्हणजे आतां लायटीची बिलां सॉरी उदकाची बिलां आमकां येद्दे व्हडलें बील येयलां तेचे पयशे आमकां फारीक करूंक जाय दुसरें येयल्यार ते झिरो झिरो येयलां हें हें जें कितें तें म्हाका कळना पी डब्ल्यू डीचें अशें हें जें नाटकां आहा पळय तीं ते तेंच्यांनी मातशें लक्ष दिवचो आनी तेंच्यांनी पळोवचें कितें कार्य कशें चलता पळय तें आम्ही म्हणाना की तुम्ही मुद्दाम पळयात की जीवना भितर अशा जर गरीब मनशाक जर असे त्रास झाले बरो बर, जा बरोबर सामको सर्वसामान्य मुद्दा असं त्यांनी मांडला म्हणजे भेदभाव नये तुम्ही स्किमी काढल एकाक चढ बिल दिले एकाक कमी बिल दिले हो भेदभाव दूर करून तुम्ही सर्वसामान्य जनते खाती आणि गरिबा खाती ववरुरचे असे त्यांचे म्हणणे असले आणि योग्य योग्य तो सरकार जाय आणि एक हाऊसव्हाईफ एक नागरीक आमच्या बरोबर असा तिचे बारीकशे प्रश्न असू येतात तिची मतं असू येतात फाटल्या सरकारनं केले किंवा ह्या सरकाराचे कडल्यानं त्याच्याकडे कडे अपेक्षा जाणून घेऊया डायरेक्ट आता सिलिंडर सिलिंडरची आता वाट भरपूर झाल्या हे आता सरकार येतलो त्यांनी कमी करची ही जेवणा पाण्याचा खर्च चढ वाढला हे त्यांनी सगळे कंट्रोलान कंट्रोला हाडचे हीच अपेक्षा आणि एक तालिगावची महिला नागरिक असा ती आपल्या बद्दल शकता ऐकूया पहिलीच सरकार बरं आमका त्यांच्यानी बरे उपकार केले आमका दोन हजार रुपये देतात नवो पिड्ड झालो त्यांना दोन हजार रुपये देतात महिन्याक आणि खूप बरं त्यांना आमचे सगळी कामा करतालो लो कामा जात आली आमची कितेतरी आणि आता यो, यो पी पी आस... को, को, पी आता यूपी सरकार कसं असतं लो यूपी सरकार आवणूक आवक पोहोचना ते का यूपी सरकार कसं असतं तो पण पुढे कसं असा तो आईला आयल्या उपरांत कळतले आवाज सरकार जाय तो का आता आवाज सरकार जाय बीजेपी जाय पण त्यांनी काम करूज जाय मात्र आता पुढे पण हं बरं म्हणजे तिका सांगपाचे असं सा की हो सरकार जो तो तिच्या खातीर खूप बरो असलो असे तिचे मत आणि तिका फुडे होच सरकार जाय पण कामं सगळी तरेन जी जाय जा, असे तिचे मत असा तर ताल तालिगाव मार्केटातल्या विषयी जाणून घेऊया अजून किती त्यांना सरकारान मदत केला की तालिगावच्या मार्केटान आणि ख प्रश्न सरकारन सोडोवपाक जाय तर जाणून घेऊया एका हांगासर म्हाका दिसता की टॉयलेट ना नुस्त्याकार हांगासर जे राव आसा ती तालिगावचीच बाय कोणूच ना त्यांना चडशी समस्या टॉयलेटीक जाता की त्यांना सगळी लेडीज असल्या कारणान त्यांना वचपाक मेळना भायर का तरी वयता ती मला दिसता की हंगल्या एम एल तरी त्यांची काळजी घेवची आणि सर ह्या नेक्स्ट इलेक्शनाक निवडून आसतना त्यांचे एक टॉयलेट बांदून दिवची आणि मार्केट एक तरी बरे तरी असे म्हणजे ज्यांना सगळ्यो सुविधा जातात तश्यो करून अशें म्हाका तरी दिसता बरोबर असा म्हणजे बी जे पीन खुपशी खूप डॅव्हलपमेंट केला आणि सध्या तालिगांव बी जे पीचे एम एल ए असा पण अजून मेरेन हे बारीक बारीक प्रश्न सोडले सोडलेले ना सो हेजेर सरकारान लक्ष दिवशं अशें म्हाका दिसता सो येता त्या सरकारानूय हेजेर लक्ष घालचें किंवां फाटले एम एल ए असले त्यांनू हे लक्ष जाय आसलें तर आम्ही पुढे आणि विचारूया भीचार। बाकीच्या लोकांकडल्या त्यांचे किरे मत असं तर आता आम्ही असा तालिगावच्या मार्केटात म्हणजे सापाल हांगासर आम्ही आता त्या दुकानातल्या एका मनशाक विचारूया की तो ह्या सरकाराबद्दल कितलो खूश आहे म्हणजे तालिगाव मार्केटात डपमेंट झाला अथवा म्हणजे डॅव्हपमेंट झाला त्याच्याबद्दल तो खुश आहे की तेव्हलपमेंट नाका म्हणजे त्याचे मत किरे असतं मार्केटाविषयी किंवा तेका जावपी गिरायका बद्दल सरकाराविषयी जाणून घेऊया आम्ही Uh, सरकाराविषयी सांगपाचे म्हटल्यार डेवलॉपमेंट असे जावंकूच ना शकना आनी शकता म्हणून अशें आम्ही सांगू शकना असे म्हणजे असे डॅवलपमेंट म्हणजे अशें अशे रस्त्याचे पार्किंगेचो प्रॉब्लेम असा फाटल्या दिसांनी थोडे दिस त्यांनी एक असे पार्किंग मार्किंग केले थोडे दीस झाले परत आसा तशेंच म्हणजे जसे थे थोडे दिस केले दाखोव ह पार्किंग असा हे गाडयो फोर व्हिलर या सायडीन टू व्हिलर या आमकां अशें पार्किंग जालें की अशा खूब त्रास जाता म्हणजे असे बॅरिकेड असे मधी शॉपांक एंट्री बीन असे किती जाय तसं डॅव्हलपमेंट जातो आणि एक मेन म्हणतात हा टॉयलेटीचो प्रॉब्लेम खूप असा या मार्केटांनी टॉयलेट चालू केला या सरकारान केला सुरू केला पूण ते ओपनिंग जावंक ना म्हणजे चावी कडेन असता पूण ते थंय वचत जाल्यार टॉयलेट यूज करपाक मेळना म्हणजे अश्यो खूप तरेच्यो अश्यो डॅव्हलपमेंटा खूप गजाली आसा जावपाक जाय त्यो जावंक ना अजून बरोबर आसा जसे की टॉयलेटीचो प्रोब्लेम किंवा पार्किंगेचो प्रॉब्लम हो सध्या तालिगांवच्या मार्केटान म्हणजे सपालात सध्या एक उत्पन्न जाल्लेलो प्रॉब्लम आसा तो अजून सॉल्व जावंक ना बरोबर ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आणि तुमकां गिरायका विषयी म्हणजे भायले लोक आता गोंयांत येवन रावल्यात स्पेशली तालिगावात तर खूप येऊन रावतात सो तेका लागून तुमकां भायल्या लोकांचे गिरायक जाता हय आता च गिरायक जाता ते भायल्याच लोकांचे जाता म्हणजे जे लेबर लोक आसता त्यांचे गिरयक चढ असतं तसे आमच्या गोयच्या लोकांचे असतं पण त्या लोकांचे असे ठरावीक ना ते म्हणजे आज असा फाल्यां ना आमचे लोक असा ते फिक्स ते गिरयक फिक्स लोकांचे भरांचे आज तो हंगासर कामात असता फाल्या आणि खंय काम म्हणजे ते रनिंग बी असे म्हणजे आज असा फाल्यां ना तशी गिरयकांचे फिक्स गिरयक असा आणि मी आणि एक सांगितलं तालिगावांनी एक व्हड ही समस्या आसा ती गोरवांची सांच्या टायमार रस्त्यार येवन बसता तांकां कोणूच हो खंय खं वरून त्यांची एक सोय करपाची अशी एक दिसता गरज असा तेजो खूप त्रास जाता एक तर ट्रॅफिकांक त्रास जाता लोकांक त्रास जाता मदीं धिर घेता लोकांच्यो गाडयो तोडमोड जाता शॉपांचे शॉपांची शटरां अशी हे उद्वस्त जातात म्हणजे जा लोकांचे असं भंय दिसता की शॉप ओपन बंद करून धांवचें आम्ही ती एक मेन समस्या असा ती समस्या सरकार पळोवची या सगळें लक्ष हे या समस्येकडे गोरवांचो जो हे असा म्हणजे ती अशी भोवता म्हणजे त्यांना दिसतं की त्यांना कोणाचे गाडयेर गाडर दिसले ओढून खाल्ले ही एक मेन हो एक असा तो सॉल्व ह्या सरकारन हेजेर आता आता आशिल्ल्या सरकारनं हेजेर लक्ष घालूक ना येता त्या सरकारन हजेर लक्ष घालचे असे तुमचे मत असं बरं ता, तालिगावात सध्या लोकल लोकांची शॉपं असा का भायल्या लोकांची शॉपां असा लोकल लोकांची म्हणजे असे सांगू शकना पण माझ्या हातून लोक धंदे करू लागले तालीगावच्या मार्केटातले इलेक्ट्रॉनिक शॉप हे खूप पहिलीच्या हा आणि खूप तो हांगा हो दुकानदार इलेक्ट्रॉनिकमधला सो त्याच्याकडून जाणून घेऊया की आदलो सरकार कसो असं किंवा येता तो सरकार कसं असं भाई तुला दिसता सरकार बरं आशे काय ना स्किमी बिमी सगळ्या तो बरे असा हा बरे केले हय हा बरं काही प्रॉब्लेम ना आता पण लोकांचेर अवलंबून लो असा ने त्याने कसे त्याचे क्रेडीट असा काम बरें केलें जाल्यार लोक परत निवडून हाडटलो इतलेंच मत आणि लोकांनी बरो सरकार निवडून हाडचो सरकारान मरे डेॅवलपमेंट काय करू ना फक्त महागाई वाडयल्या आमच्या गोंयकारांक भुरग्यांक जॉब ना आं जॉब गरत आं प्रॉपर्टी दवरूंक ना सगळी प्रॉपर्टी खाल्ली आणि काय उलोपचे ना हांगा हंगा भूमिपुत्रां चढ हें मान जौ आमक गोयकारांक मांना गोंयकार उरले कितें इलेक्शनाक एक बाटली आणि एक चिकनची कोंबडी आणि पन्नास रुपये शिजोव हे आमचे गोयकार तिकात वोट घालता बाबा घाला मरे बऱ्या मनशाक घाला हांगा सगळी भायली पार्टी पार्टी सकयल देंवल्या भायल्या हिंका घेऊन नु, इलेक्शन निवडून येयल्या हां आम्ही म्हटले किती आमच्या गोयकारांचे भले न्ही गोयकार म्हणता लंडनाक गेल्या इंग्लंडात गेल्या तुमच्याकडे हांगा जॉब जायना म्हण लोक बाहेर गेलो कडेन जॉब दिवपाक जाता गोयकारांक सगळे लंडनाक गेल्या आनी खंय हो गेल्या आता उरल्या कोण भुमिपुत्र हां भुमिपुत्रांक तिका हे दिल्या हंगासून हंगा आता सगळे तूं जाल्यार तू कडेन आमच्याकडे वोटिंग ना पण वोटींग कार्डा गोयची आमकां जितलो वोटींग कार्ड आमचे कडेन पाच मारचे पडटा दोन तीन महिने काडचे पडटा हिंका वोटिंग कार्ड दिया वोटींग बायलांक एका दिसान गावता वोटिंग कार्डा भाऊ का आता जो फाटलो सरकार तेणी मार्केटा कितें डॅव्हलपमेंट केलां किंवां तालिगांव खातीर म्हणजे बरो आसलो सरकार की तो सरकार ह्याच्यापास असो असं दिसतं डॅवलपमेंट तालिगाव जायतो केला पण धंदेकारांक लागून काय करू ना फक्त बरे वडले वडले बिजनसमॅनाक जावं कॉन्ट्रॅक्टर जावं बिल्डर बिल्डर तेंका जा हा पण त्यांना खूप जायते केला गरमेंटान पण आम्हाला बारीक धंद्याक लागून काय करू न खूप म्हणजे हा किती आहात बारीक आम्ही आता हे आता इतक्या वर्सचा पोनो मार्केट पण जो व्यापार हंगा विकताले पण ते व्यापार आता सगळ्याकडे बाहेर रस्त्यावर बसून विकता आणि बाजार हा कोणच येना भर बरोबर म्हणजे भितून कोण आहे ना असे तुमका म्हणप जाय पण याच्या खातिर सरकारान किरे गर्डज असे तुमका दिसतो असे दिसता की जे रस्त्यार बाहेर बसलेले असतात पय सगला एककडे बसवपाजो कळ है आणि ओडले शॉपांकार बी पे हापय ते आमचो जो व्यापार विकता पय ते विकुं लागलात आम्ही किथे घरप जांगा बसून आंगा नुस्तेगे नुस्ते आता सगळे शोपानेन विस्तो विकुं लागला आम्ही किथे घरप बरोबर म्हणजे आता आता सध्या बी जे पी आहात म्हणजे आता पुढे बी जे पी अपेक्षित असा की दुसरं सरकार चेंज झालं ते काय सांगू शकना का कित्याक ते मागीर आम्ही ते हे करतले बरोबर बरो बरो म्हणजे खे गव्हर्नमेंट आले की धंदेकाराचे पहिली चिता बरोबर असं म्हणजे धंदे वडले व्हडले शॉपकार आहात एकलोच पोट भरतो आणि आता पण बारीक बारीक शॉप हा जण बसलेले आहात दहा जण उपाशी रावता आणि एकलो पोट भरता सगळ्या दहा लोकांचे चितू जाय आणि ते भाषेन्स धंदो फुडें चान्स देऊ आणि मग किती बरे करू जे आणि मातशें एक येता भाय ते भायर बसयता त्यांना कोण विचारपी ना कांय ना ते विकता चालले हीच भाजी आमच्या तालिगांवच्या जमनींतल्यान तयार ता झाली भाजी म्हणजे खंयच्या कर्नाटकांतल्यान किंवा बेळगावच्या येथे भाजी ह्या गोंयच्या लोकल भाजे घरांनी मातयेंतल्यान उत्पन्न केल्ली भाजी ही आज आमकां तालिगावात मेळटा ही फुडे राखून जाय हेंची भाजी लोकांपर्यंत जाय त्या तेंका जाणून घेऊया की त्यांचे मत किती असं सरकारन त्यांच्या खात्री करचे कितें दिसतं की सरकार कसे शेतात जाईन जा रोग रोय रो ना कसे पट आमचें बरोबर तालिगांवान खूप डॅवलॉपमेंट झाला पण शेता कितें तरी डॅवलॉपमेंट जावचो असो आमच्या उलो आसा सरकारा सरकाराकडे सो येता त्या सरकार मागता की शेतां मातशी प्रिजर्व करची आणि शेताचो डेव्हलॉपमेंट जावचो बेश्ट बिल्डिंगे बांदून दवरले म्हणून जायना सारके म्हाका सारके बरोबर तुका कितें दिसता म्हाका तशेंच दिसता तिकाय तेंच दिसता भाजी विकता ती तालिगांवची भाजी हांगा उत्पन्न जाल्ली भाजी विकता ती आतां आमी जाणून घेतले सर्वसामान्य नागरिकांचे प्रस्न तेंची मतां आमी जाणून घेतली तेंचे प्रस्न आमी तुमच्या बरोबर मांडले सुद्दां पण आता आमच्या बरोबर असा सॅसिल रॉड्रिक्स ते आम आदमी पक्षाचे उमेदवार ह्या दोन हजार बावीसाच्या वेंचणुकेक ते उभे राहिला तालिगांव कॉन्स्टिट्युअसीत so, सो कितें विजन असा आप हे विजन किरे असा ते आयकून घेऊया हाव इडूंग एस आय एम गुड सर आय थिंक सो जे दारांनी दारांनी भोवता लोकांक विचारपास की बाबा इशूज किती आॉब्लम्स किती आय थिंक सो बेसीक जे प्रॉब्लेम लोकांनी सांगला की उदकाचे इज वन ऑफ द बिगस्ट प्रॉब्लम जे आहा आणि देन यू नो स्ट्रे कॅटल जयते हा आमच्या मागीर सुवेजाचे प्रॉब्लेम असा

कित्याक जे फॅमिली राज चल्ला न्हू ते फॅमिली राजा कडेन लोकांची कामां जायना लायनीन दवरला लोकांक आणि कामां जायना सो so, तेका लागून आम्ही सांगता की जाय आमक आसा असा कडेन मेळोंक जाता आणि जे कितें इश्यूज हा प्रोब्लम्स हा सॉल्व करपाक जाता सो वी हॅव टू हॅव समबडी हूज उज गोंड बी देर ऑन ग्राउंड लेवल एंड कंप्लीट ऑल द प्रोब्लम्स डेट आर देर ऑन ग्राउंड लेवल सो ते आमचे मेन विजन असा ती पावपाक जाय आणि पळयल्यार आमचे तालिगांव न्हू कोणूच ना ऑपोजिशन रावपाक आमीच हा डायरेक्टली जे इश्यू काडटा यू नो वी आर फायटींग एंड वी आर आर्ग्युंग वीथ आर इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव कित्याक जेन्ना बेसिक फेसिलिटीज कडेन कामां जायना त्यांना लोक आमचे कडेन येता सांगपाक की बाबा हे जायना कामं लागून एक आम जनता जाऊन आम्ही रस्त्यावर किया कित्याक mm. आमची जायना आम्ही टॅक्स पे करून mm. पासून कामा जायना सो दिस इज द रिजन वाय आम जनता हेज कम डाऊन ऑन ग्राउंड लेवल आणि लोकांनी आता चितलाच की हे जे इलेक्शन हा एक बदल जाय आणि जे फॅमिली चलता तालिकावात ते उडोवपाकूच जाय त्यांना फाटी जी स्किम सांगलेली की फ्री इलेक्ट्रिसिटी तुम्ही दिली त्याच्या सध्या सरकारान वॉटर बिल हा ती कमी केली अथवा ती फ्री केली सो त्याच्या उपरांत कितें प्रॉब्लेम झाले हे लोकांनी मांडले आमच्या वेळेस सो जे तुम्ही फ्री इलेक्ट्रिसिटी देतात त्यांना अडचणी बी हेजेर तुम्ही ह्याचे सांगू शकता आय थिंक सो आम्ही डायरेक्टली पहिला की बाबा दिल्लीन वेन अरविंद केजरीवाल एन यिअर पार्टी केम इन टू टू दोनशे युनिट त्यांना फ्री इलेक्ट्रिसिटी डायरेक्टली दिले विदिन इन टू मंथ्स टाईम सो तेच सांगता की दिवप जाता बट यू नीड अ वील पॉवर ऑफ अ गव्हर्मेंट यू नो कोरपाक जे लोकांवर आणि जे लोकांक बेनिफीट जातले तशें सो आमचे जे सी एम प्रमोद सावंत तो बेश्टो उलय हो हे देतले फ्री ते देतले फ्री आजून पासून लोकांक आता उदीक मेळ तालीगाव सायलेबाटन गेल्यार हनुमान नगर एक जागो आसा आजून अजून पी डब्ल्यू डी कनेक्शनच मेळना लोकांक हिंगा सारखे ट्वेंटी फोर आवर उदीक मेळना वन अँड हाफ आवर ऑफ टू विदावट प्रेशर सो फॉर अबाउट सिक्सटीन थाउसेंड लिटर ऑफ फ्री वॉटर सप्लाय लदीक मिलना हिंगा सारे सो दीज इज़ बेसिक फेसिटी पीपल आर आस्किंग फॉर लाइट इलेक्ट्रिसिटी गुड रोड्स हेल्थ कैर सिम बे जाए स्ट्रेक एटल जे आ एक्डंट जहाँ रिसे दोनापाल अफकोर्स अफको बिकॉज दीज इज बेसिक कम्युनिटीज तेका आम्ही सांगता की आम जनता एक चांस जाय आणि इलेक्शनाक दाखवूनच वी वील शो यू द पीपल दॅट इट इज पॉसिबल वेन पीपल इलेक्ट फॉर गुड गव्हर्नन्स तर आज आम्ही येले तालिगाव कॉन्स्टिट्युएंसीत तालिगाव कॉन्स्टिट्युएंसीत येऊन सर्वसामान्य लोकांक मेळ्ळे त्यांचे मुद्दे त्यांचे प्रश्न तुमच्या समोर प्रयत्न केलो गोमंतक टीव्ही या आम्ही हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तुमच्या मुखार प्रयत्न करता आम्ही बाकीच्या इतर कॉन्स्टिट्युअंसीत वयतले आता वेंचणुक्यो लागी पावला चौदा फेब्रुवारी इलेक्शन जाते आसा पण तेन्नाच ह्या नागरिकांचो कौल कळचो ना धा मार्च मेरेन आमकां रिजल्ट रावचे पडटलें आणि तेन्नाच ह्या सर्वसामान्य लोकांचो कौल खंयच्या सरकाराक गेला ते आमकां कळटलें सो आम्ही दुसऱ्या कॉन्स्टिट्युन्सीत परत या तेंचे प्रश्न तुमच्या बरोबर मांडूया कॅमेरामॅन नितीन बरोबर हा गौरीश प्रभामकार पळयत रावात गोमंतक टी व्ही